स्टुडंट पोर्टलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला बेस्ट लाईनचे मार्क भरण्याकरता आपल्याला गुगल क्रोम या ब्राउझरला क्लिक करावं. क्लिक केल्यानंतर त्यामध्ये education.maharashtra.gov.in असे लिहावे. लिहिल्यानंतर एंटर केल्याबरोबर पहिली टॅब स्कूल एज्युकेशन महाराष्ट्र जीओविन या टॅबला क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर वरील प्रमाणे पेज ओपन होईल. त्यामधलं विद्यार्थी या ऑप्शनला क्लिक केल्यावर याप्रमाणे पेज ओपन होईल. त्यामध्ये युजर लॉग इन या टॅबला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आपला शाळेचा युजर आय डी एंटर करावा. युजर आय डी एंटर केल्यानंतर लगेचच आपल्या शाळेचा पासवर्ड त्यामध्ये टाकावा. पासवर्ड टाकून झाल्यानंतर दिलेला कॅप्चा कोड त्यामध्ये एंटर करून लॉग इन या बटणावर क्लिक करावे. लॉग इन या बटणाला क्लिक केल्यानंतर याप्रमाणे पेज ओपन होईल. आपल्याला यामध्ये आपल्या वर्गाच्या फाईल डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. त्याकरिता एक्सेल ही जी टॅब दिसते आहे त्या टॅबवर कर्सर नेली असता डाउनलोड क्वेश्चन वाईज या ऑप्शनला क्लिक केलं की एक्झाम टाईप, सब्जेक्ट, सॉर्टिंग असे ऑप्शन दिसतात. त्यामधलं बेसलाईन, फर्स्ट लँग्वेज, सॉर्टिंग, स्टँडर्ड, डिव्हिजन असं क्लिक करून डाउनलोड या ऑप्शनला क्लिक करावे. त्यामुळे लगेचच आपल्याला फाईल डाउनलोड होताना दिसेल. याप्रमाणे प्रत्येक हितानिहाय आणि सब्जेक्ट वाईज फाईल क्रमाक्रमानं डाउनलोड करून घ्याव्यात. आपल्या फाईल कुठे डाउनलोड झालेल्या आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला क्रोम मधलं ऑप्शन मधून डाउनलोड मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं फाईल दिसतील. त्यामध्ये शो इन फोल्डर या ऑप्शनला क्लिक करून ओपन करावं. म्हणजे डाउनलोड झालेल्या फाईली त्यामध्ये दिसून आपल्याला त्या कट त्या ठिकाणून कट करून त्या फाईल्स डेस्कटॉपवर एक नवीन फोल्डर तयार करून त्यामध्ये त्या सर्व डाउनलोड केलेल्या फाईल्स सेव्ह करून घ्याव्यात या पद्धतीनं. त्यानंतर फोल्डर बंद करून आपल्या मेन पेजवर येऊन डाउनलोड या टॅबला बंद करावं. आपण ज्या फाईल डाउनलोड केलेल्या आहेत त्याच्यामधली एक फाईल कोणतीही एक फाईल ओपन करून घ्यावी. ओपन केल्यानंतर या पद्धतीची विंडो दिसेल. त्यामध्ये येस या बटणाला क्लिक करावं म्हणजे ते पेज ओपन होईल. त्या आपल्या ओपन झालेल्या फाईलमध्ये विद्यार्थ्याची नावं आणि संपूर्ण माहिती असलेलं पेज आपल्याला दिसेल. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे पर्सनल प्रश्नवाईज मार्क भरून घ्यावेत. मार्क भरत असताना शेवटचा जो या फाईल्समध्ये रकाना दिलेला आहे टोटलचा, त्या टोटलमध्ये आपोआप बेरीज होताना दिसते आहे. या पद्धतीनं संपूर्ण विद्यार्थ्याचे मार्क भरून घ्यावेत.
अशाच आपल्या प्रत्येक वर्गाच्या फाइल्स फर्स्ट लँग्वेज आणि मॅथेमॅटिक्स या विषयांच्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स प्रत्येक फाईलमध्ये भरून घ्यावेत. संपूर्ण विद्यार्थ्याचे मार्क्स भरल्यानंतर आपल्याला आपला जो पेज आहे, आपली जी फाईल आहे, ती आता पुढील प्रक्रियेसाठी तयार झालेली असेल. त्यानंतर सर्व मार्क भरून झाल्यानंतर फाईलला मिनिमाइज करावं आणि जी फाईल ओपन केली होती त्याला रिनेम म्हणजे या ऑप्शनला क्लिक करून कंट्रोल सी करावं आणि मेन फाईल ओपन करावी आणि डाव्या बाजूच्या विंडोजला क्लिक करून सेव्ह एज या ऑप्शनमधून अदर फॉर्मॅट्सला क्लिक करावं. म्हणजे याप्रमाणे विंडो दिसेल. त्या ठिकाणी फाईल्स नेममध्ये जो कंट्रोल सी करून ठेवलेलं होतं तिथं पेस्ट करावं आणि फाईलचा टाईप निवडून त्यामध्ये CSV कामा डेलिमिटेड या ऑप्शनला क्लिक करून सेव्ह करावे. सेव्ह केल्यानंतर येस या ऑप्शनला क्लिक करावं आणि आपली जी फाईल आहे ती बंद करून घ्यावी आणि तिला नो करावं. नो केल्याबरोबर या पद्धतीचं आपलं डेस्कटॉपवर फाईल दिसेल, त्या फाईलला बंद करून घ्यावे. बंद केल्यानंतर आपल्या मेन पेजवर येऊन एक्सेल या ऑप्शनवर अपलोड क्वेश्चन वाईज या शेवटच्या ऑप्शनला क्लिक करावे. क्लिक केल्याबरोबर सिलेक्ट फाईल यामध्ये चूज फाईलला क्लिक केल्याबरोबर आपण ज्या ठिकाणी फाईल ठेवलेली आहे त्या ठिकाणावरून ती फाईल घ्यावी. त्या फाईलला सिलेक्ट केल्यानंतर या पद्धतीचं पेज दिसेल, तिला ओपन करून घ्यावं. ओपन केल्यानंतर ती फाईल अपलोडसाठी स्टेप वनला येईल, त्या बटणाला क्लिक करून घ्यावे. क्लिक केल्यानंतर ओके करावे. ओके केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्याला दिसेल. त्यानंतर अपलोड स्टेप टू या बटणाला क्लिक करावे. क्लिक करून झाल्यानंतर ओके या ऑप्शनला क्लिक करावे. ओके केल्यानंतर आपल्याला ती फाईल बघण्यासाठी रिपोर्ट्स यामधलं बेस लाईन आणि सुमोटिव या ऑप्शनला क्लिक करावे. या प्रक्रियेप्रमाणे प्रत्येक ऑप्शन निवडून सबमिट या बटणाला क्लिक करावं म्हणजे आपण अपलोड केलेल्या फाईल या रिपोर्ट्स या ऑप्शनमधून पाहता येतील. या पद्धतीनं अपलोड झालेली विद्यार्थ्याची माहिती आपल्याला पाहावयास मिळेल. अशा प्रकारे ही माहिती अपलोड केल्यानंतर आपल्याला प्रत्येक इतावार फाईल्स या ठिकाणावरून आपल्याला अपलोड करून घेता येईल. धन्यवाद.